नमस्कार, मी सोमनाथ जगताप. द गोल्ड पिरामिड पिक्चर्स निर्मित द ऑफेंडर नावाचा सिनेमा 22 जूनला येतोय. तर त्यामधील अशी तू माझी ओशिक आहे लव सॉन्ग आहे, ते मागच्या आठवड्यामध्ये झी म्युझिकने लॉन्च केलं. तर त्या गाण्यामध्ये आपण जो प्रतिसाद दिला आणि जे प्रेम दिलं त्याहून मन भरभरून आलं, असाच प्रतिसाद आमच्या दुसऱ्या गाण्याला जे येत्या 2-3 दिवसामध्ये रिलीज होईल, गे भरारी नावाचं, त्याबद्दल आम्ही एकत्र आलेलो आहोत. त्या गाण्याबद्दल थोडीशी माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. तर घे भरारी हे आमचं सॉन्ग जे आहे, तर त्यामध्ये आम्ही समाजाला एक मेसेज देण्याचा प्रयत्न करत आहोत. तो म्हणजे पिक्चरचं नाव जरी ऑफेंडर असलं तरी पिक्चरचा एंड आम्ही घे भरारी या गाण्याने करत आहोत. त्यामध्ये एक सुंदर असा मेसेज समाजासाठी आहे, त्याबद्दल माहिती तुम्हाला सुशीलच सांगेल बेटर. आता सध्या आपण समाजाची परिस्थिती पाहतो की समाजामध्ये मोठ्या प्रमाणावरती भीषण घटना घडतात, डिसरिस्पेक्टच्या बेसिकली रेपच्या सारख्या घटना, उन्नाव, कठुआ, त्याचबरोबर निर्भया, अगदी मन विषण्ण करणाऱ्या अशा या घटना असतात. आता ह्या घटना समाजामध्ये घडण्यासाठी जसे विकृत लोक कारणीभूत आहेत, पण तितकेच विकृतीविरोधात आवाज न उठवणारे लोकही कारणीभूत असतात. बरेचसे लोक समाजामध्ये असे असतात की जे अशा घटना घडतात त्या घटनांवरती काहीच बोलत नाहीत, दे डोंट रिॲक्ट, ते डोळ्यावरती पट्टी बांधून बसतात, तोंडाला गुलूप लावून बसतात, चिकटपट्टी लावून बसतात, काहीच करत नाही. तर आमचा ह्या गाण्यातनं एक असा संदेश देण्याचा प्रयत्न आहे की बाबांनो आता तरी मौन तोडा, ऍक्शन घ्या. हे भरारी हे त्याचंच इंडिकेशन आहे की तुम्ही जर आता एकत्रितपणे येऊन काम केलं, तुम्ही जर ह्या घटनांविरोधामध्ये आवाज उठवला, तर तुम्हाला निश्चितच समाज बदललेला पाहायला मिळेल. कारण समाज हा तुमच्यापासूनच बनलेला आहे. जेव्हा प्रत्येक आणि प्रत्येक व्यक्ती जेव्हा एकत्र येते तेव्हा त्याचं समाजामध्ये रूपांतर होतं. तर तुमचंच प्रतिबिंब समाजामध्ये आहे. इफ यू ऍक्ट, एव्हरीथिंग विल स्टार्ट टू ऍक्ट फॉर यू. तुमच्या प्रयत्नांना समाज प्रतिसाद देणार आहे. आणि ह्या कन्सेप्टवरती आम्ही हे काम केलेलं आहे. याच्यामध्ये आम्ही 5 जण तर आहोत, आणखी 2 जण आहेत, अनिकेत सोनवणे म्हणून आहेत, ते आमचे डीओपी पण आहेत, आणि सूरज दहिले. म्हणजे आम्ही 7 जण प्रॉपरली त्या गाण्यामध्ये दिसतो आम्ही तुम्हाला. आणि त्यांनी जे आम्ही सपोर्ट करतोय, जो संदेश देतोय तो तर त्यांनी भाग सांगितलाच आहे, पण हे गाणं करतानाही आम्ही भरपूर मजा मस्ती केली. तर त्याबद्दल बहुतेक दिनेश खूप छान सांगू शकेल तुम्हाला. तर असं सांगायला की तर तात्पर्य म्हणलं तर हे आम्हाला गाणंच पाठलं होतं, काही शब्द माहिती नव्हता, काही बोलत होतो, गाणं भरत चालायचं, आमचे वर्ड्स वेगळे. पण आम्ही खूप चांगल्या प्रकारचा प्रयत्न केला, चांगल्या प्रकारचा हा माझ्याकडून प्रत्येक गोष्ट विसरत होतो तरी मला समजून सगळ्या गोष्टी व्यवस्थित माझ्याकडून करून म्हणून आम्ही त्याचा फक्त चालत त्याचा शॉट घेतला. असं नाही, जास्त चेहऱ्यावरती फोकस दिलेला नाहीये, कारण गाण्याचे शब्द बनतेच आहेत, तरी रिएक्शन वेगळ्याच आहेत. बट एनीवेज हे गाणं ऑलमोस्ट 1-2 दिवसामध्ये आता रिलीज होईल. आणि रिलीज झाल्यानंतर तुम्हाला ह्या गाण्यामध्ये आम्ही आवडून घ्या असं म्हणणार नाही, ह्या गाण्यातल्या मेसेजला तुम्ही फॉलो करा, समजून घ्या तुम्ही, आणि हे गाणं समाजामध्ये मॅक्सिमम पसरवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चांगला संदेश जाईल अशी आम्ही याच्यातनं अपेक्षा करतो. द ऑफेंडर हा चित्रपट 22 जूनला प्रदर्शित होतो आहे. तर नक्कीच त्याला भरभरून प्रेम द्या, हीच अपेक्षा करतो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.